आगमन झालेलं आहे. एक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी ज्यांच्या नावाचा दबदबा सगळीकडे आहे. थांबा एक मिनिट. सांगली जिल्ह्याचे मल्ल सम्राट विष्णुमन सावडे अप्पा या लागल्यात, एक मिनिट थांबा. एक पडसलगीकर साहेब या लागल्यात, एक मिनिट थांबा. चला जरा बाजूला पोहोचलो बरोबर. महान कुस्त्या महान मल्ल आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये दिगंत कीर्ती गाजवणारी माणसं इथं उपस्थित झाली आहे. हे कसब संजय भोपे वस्ताद यांचं. समाजापुढे काय ठेवायचं, समाजाच्या जनमानसाच्या नाडीवर बोट ठेवणारे संजय भोपे. मर्दूम केले पुरुषार्थ जपला पाहिजे. घराघरामध्ये बलदंड ताकदीची बोरं असली पाहिजे. मनानं मनगटानं आणि मेंदूनं निरोगी असली पाहिजे. याच्यासाठी हा तास आहे. मन मनगट आणि मेंदू म्हणतोय. मनगटानं मोठी झाली आणि मनानं रोगी झाली तर ती घावगुंडवतात, समाजाला खात. जीवनगौरव पुरस्काराची मानकरी असे सर्व मंडळी उपस्थित झाले आहेत. आणि मिरजेला एक सुंदर योगा झालेला आहे. याच देही याच डोळा जणू काय मारुतीमान आणि विष्णुपन सावडे अशी सलामी झाडा लागली. काय दोघे एकमेकांसमोर थांबलेले. याद आली 6/3/1965 ची. दोन्ही मल्ल मैदान मध्ये हजर आहे. विष्णुपन कुस्तीला प्रारंभ. संभाजी संभाजी चल बाजूला. ए चल बाजूला ये बाजू. कुस्ती निकाली झाली. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 1,001 रुपये. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं कुस्ती निकाली झाल्यानंतर 1,001 रुपयाचं इनाम ऐरान भाजीराव पाटील जाहीर करता. एक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी 1,001 विजयी मल्लासाठी घोषित झालेला आहे. आणि स्टार मराठीतर्फे 1,001. स्टार मराठीतर्फे 1,001. बक्षीस म्हणतात त्याला. पैसे काय सगळं जगच मिळवत. बक्षीस मर्दूम की गाजवा, पुरुषार्थ गाजवा आणि बक्षीस मिळवा. आणि खात्या दिशी वाजतंय वाळल्या लाकडावर लाकूड पडल्यासारखं. वाटत नाही का असले घरात असावाचं. अजून एक वेळा सांगतोय तुमच्या तिजोरीत किती आहे मला माहिती नाही. आमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे कुणाला माहिती नाही. पोरं कुणाची म्हणले की पैसे फिटले. एवढं करा. सामनाचे पत्रकार प्रकाश कांबळे यांच्याकडून 501 रुपये विजेत्या मंडळात जाहीर करण्यात आलेले आहेत. घेऊन घ्या नावं सगळे. त्याचं पैलवान पोरं आमच्या मागे लागतात. आणि कुस्तीला परत समोरासमोर खात्या उजव्या पवित्र्यावर गोल्डन, डाव्या पवित्र्यावर आश्रम अशी कुस्ती चालू आहे. फिरती रहा फोटोग्राफर, फिरती रहा. अहो उद्याच्या फ्रंटपानावर बातमी आला पाहिजे, फोटो आला पाहिजे, फोटोग्राफर फिरती राहा. पण अंतर ठेवून राहा बरं का. दोघांच्या वजनाचा अंदाज असू द्या. 250 किलो वजन आहे दोघांचं. आपली चपाती होईल. पत्रकार आणि लेखण्यास संसावलेले आहेत. भर 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 लिहायचं चालू झालेला. आणि उद्याच्या फ्रंट पानावरती बातमी येणार आहे. आपली परंपरा आणि आपली संस्कृती जपण्याचं काम आपण करायचं आहे. रामायणामध्ये अनेक कुस्त्या. वाली सुग्रीवाची कुस्ती, पैलवानांचा आराध्य दैवत हनुमान. महाभारतामध्ये अनेक कुस्त्या. भीम बकासुराची, भीम जरासंधाची, कृष्ण चांदुराची, कृष्ण कंसाची, कृष्ण धामवंताची किती कुस्त्या सांगाव्यात. परंपरा सांगतोय ते जे. अरे बाप रे, कप्प्या घेतला असलं ते जे. इन्फोसिस सोल्युशन याच्याकडून जर निकाली गोष्टी झाली
हे जे इन्फोसिस सोल्युशन यांच्याकडून जर गोष्टी निघाली झाली तर राहुल देवल यांच्याकडून हे नाथा देवल यांच्या स्मरणार्थ 1001 रुपयाचं पारितोषिक विजेता मल्ला देण्यात येईल. रोख आलेला आहे, रोख आलेला आहे. आवर्जून सांगा. श्री गणेश जोशी, जे सांगली जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून रोख 501 रुपयाचं पारितोषिक विजेता मल्ला देण्यात येणार आहे. माळेवरती कोकाचा पुतला अस्लम काजीनं ठेवलेला आहे. लक्ष्मण वडार पैलवान सरपंच म्हणून लाभलेले आहेत. फोटोग्राफर गर 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 फिरायला लागलेले आहेत. तो क्षण टिपण्यासाठी टपलेले आहेत. पत्रकाराने लेखऱ्या सरसावलेले आहेत. भर 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 लिहायचं चालू आहे. शांतता राखा, शांतता राखा मंडळी. जबरदस्त ताकदीची दोन पोरं एकमेकाला भिडलेले आहेत. सोन्याचं पाणी अंगावर ओतून आलेत का काय अशी दिसाय लागलेली आहेत. अस्लम काजी गाव सापटणे तालुका माळा जिल्हा सोलापूर गंगावेसला सराव करतो. हिंद केसरी दिनाना सिंह यांचा पठ्ठा अनेक पंकाचा मानकरी आहे. माझ्या माहितीप्रमाणे 21 गडा त्याच्याकडे आहेत आणि ढाबे आणि शेलदा त्याचा खोरदा विचारूच नका. श्री अंबाबाई तालीम संस्थेचे तज्ज्ञ संचालक श्री गणेश जोशी जे लोकसत्ताचे सांगली जिल्हा प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून रोख 501 रुपये विजेते मानले जाणार आहे. घटना डाव ठेवण्याचा विचार आणि गोल्डन हा अमृतसर केसरी किताबाचा मानकरी आहे. अमृतसर केसरी किताबाचा मानकरी गोल्डन सिंग आज सांगलीला सराव करतो. दिल्ली मधला माजी आमदार संभाजी पवार यांचा पत्ता अशी ऐतिहासिक लढत लोकमान्य टिळक टिळकांना क्रीडांगणावरती खचाखच मारलेल्या प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद आलेला आहे. आणि एक निरज कुस्तीमय झालेला आहे. सगळ्या वाटा अंबाबाई तालीम संस्थेकडे आकडी लावण्याचा प्रयत्न होता आणि दिल्ली तोडून निघून जाण्याचा प्रयत्न बोललं सुंदर आणि संप्रदाय कृतीमध्ये त्यात चालतो, त्यात चालतो पत्रकार मित्र, त्यात चालतो निघून झालेला अस्लम काजी. हजारात 1000 धाव मारतो हा राव, हजार पैलवाना त्यात चालतो. मेगा फटका फ्रीज करून